शेटिंग सुनील देवलेकर पहिला नमन करुणी वंदना इडा मांडून इडा पूजून इडा देवाला इडा गावाला इडा पाटलाला आणि इडा मंडळीला आम्ही करीतो गुंजन तुम्ही ऐका हो गुंजन मंडळी तर मंडळी आपल्या परंपरेप्रमाणे गणरायाचं नमन झालं आहे आता नमनानंतर काय बरोबर गवळ आधी तुम्ही थांबा तुमची थोबाड थांबवा आधी मेल्याच थोबाड थांबवा थांबा उगाची वेळेची खोडी नाही पाहिजे टायमाची खोडी नाही पाहिजे अरे तुम्ही माझ्यावर हात उगार लाव तुम्ही माझ्यावर हात उगार लाव म्हणजे तुम्ही मला ओळखलं नाही मी तरी कुठे तुम्हाला ओळखलाय थांबा थांबा तसा मी तुम्हाला ओळखला पण तुमचा नाव गाव पत्ता बित्ता ऍड्रेस बिड्रेस काय सांगाल का नाही तू विचारशील की नाही चला बोला तुमची नाव बोला मी हाय समंता मी हाय ममता मी हाय चैनलिता मी हाय ओळखला तू हाय श्री देवी नाय मी हाय राबडी देवी तेव्हाच राबडी खाऊन खाऊन झाले हे चला पटकन सांगा पटकन सांगा तुमच्या गळ्यात काय माझ्या गळ्यात चंद्रहार माझ्या गळ्यात लक्ष्मीहार माझ्या गळ्यात कोळेहार माझ्या गळ्यात चपलांचा हार मावशी गळ्यात चपलांचा हार घालून देते अगं आजूबाजूला कुणी बघले तू काय दंगल उचलाल अरे चपलांचा हार म्हणजे सोन्याचा चपला हार काय सांगते हे कधी सांगणार लोकांनी चपलेने मारल्यावर चला पटकन सांगा तुम्ही नेसलाव काय मी नेसले पटोला मी नेसले मी नेसले कांजीवरम मी नेसले काय नाही आगल
लागली तुझ्या तोंडाला कळपडला कालीच कंदी नाही था अग मावशी तुला काय अक्कल बिकल अंगावर काय बी ना घेता फिरते अरे काय नाही म्हणजे यांच्या सारखं काय नाही म्हणजे कधी सांगणार लोकांच्या ताडपत्र्या फाटायची वेळ आली ना सॉरी मावशी सॉरी सॉरी काय करते मग काय पटकन सांगा तुम्ही घेतला हो काय मी घेतला दूध मी घेतलं तूप मी घेतलं लोणी मी घेतली पावशेर अरे या मावशीला कुठून धरून आणलंय अगं मावशी दिवसा ढवले तू पावशेर लावून फिरते ए पावशेर म्हणजे पावशेर गरम गरम दूध हळद टाकून हळवळेल तोंड हळू माझा भेजा गरम करू नको माझं रक्त गरम होतंय मग मी थंड करते ना नको तुम्हाला काय यांचा थंड करशील विषयांतर नाही पाहिजे सर मागचा प्रश्न अर्धवट राहिलाय तू नेसलेस काय ते सांग मी नेसले मी नेसले पैठणी तू पैठणी नेसली हो ना तू पैठणी नेसली बघ ना तू देऊ आलं ती का नाही नेसली मी देव आळंदी नेसन नाही तर आणखी काय नेसन हे आम्हाला विचारणार तू कोण मी कोण कोण मी कोण पेन द्या द्या ह्याला एक पेन द्या चांगला कसा खुशबू आला द्या आणता कशाला तू लिहून सांगतोस ना तू कोणता अगं नाही ग मावशी अगं मी पेन द्या म्हणजे किसन देवाचा पेन द्या तू पेन द्यास नाही तर सोन द्यास हित काय करतोस ते सांग झक मारतोय मावशी मी किसन देवाचा पेन द्या तुमचा हा 16 शस्त्र गवलीचा तांडा नाही मना कळतंय मी काहीतरी चुकतोय तुमचा हा 16 विवस्त्र गवलीचा तांडा नाही कळतंय मी काहीतरी परत चुकलेलो आहे तुमचा हा 16 सहस्र गवलीचा तांडा हा काय आता चुकून बराबर बोललोय तुमचा हा 16 सहस्र गवलीचा तांडा नटून थटून सगळा शाह शृगार करून मथुरीच्या बांधाला निघालाय आणि देवादेव किसन देवच्या आज्ञेवरून हा पेंद्या हा पेंद्या तुमची वाट लावायला उभा आहे मला असं मारू नका रे मी वाट अडवायला उभा आहे अडवून अडवून येतर नेतर त्या पोरींचीच वाट अडवतोस का रे मग काय तुझ्यासारखा खेळटूची वाट अडवू का अडवून तर बघ काय करशील काय करशील फुकट मारशील मारग पूर्ण झालं मला हे देवा तार देवा घोड देवा दादूजी कोण देवा अजिंक्य देवा यशवंत देवा धावा 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 असे स्लो मोशन मध्ये धावू नका तुम्ही स्लो मोशन मध्ये धावला तर मला लोशन लावायला पोहोचाल जरा फास्ट फॉरवर्ड धावा फास्ट फॉरवर्ड धावा नी ह्या बल्ल्या तोंड देवा हे थांबे ओ माय गॉड कोण तू ये रे ये ना हे अहो देवानो थांबा 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 अहो चाललाव कुठं अरे मूड बुद्धी हे बघ अरे जोडे आताच विसरलो तेवढे घालून येतो थांब तू थांब अहो देवानो एवढे मना जोडे पडतय त्यातला एक घ्यावा हो मना एखादा द्यावा हे लाल कृष्णा अरे अनवाणीची हे मुरली मनोहर अरे जोशात ये ओ नारायण राणे 16,000 राण्यांच्या नारायणा ये 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 गोपीनाथ ये आणि ह्या चौघी ना चारी मुंडे चित कर अरे ह्या समता ममता जयललितांनी मना तोंडावर पडून माझा नरसिंहराव करायच्या धावत ये रे माझी तुझ्यावर अटल श्रद्धा आहे एक धक्का थांब गवलनी नो दिवसा ढवल्या भर असत्या तुम्ही एका परपुरुषाला मारताव मग हा परपुरुष या परस्त्रीची या परस्त्रीची वाट काढवतो अग हा तुम्हाला तुडवतो अडवतो अग हा तुम्हाला अडवतो ते माझ्या आदेशावरून अरे आवाज कुणाचा बसलाय बसलाय आवाज कोणाचा बसलाय बसलाय ए बसक्या काय बसलाय बसलाय माझा आवाज ऐकायचा ना ऐकव ना माझा आवाज ऐकायचा अरे माझ्यापेक्षा आमच्या देवाचा आवाज ऐका देवा ऐकव तू कोण आहेस ते असा मग ऐका देवकी वसुदेव सूत मीच राधेचा काना गाई राखल्या नंदाच्या मी यशोदेचा ताना गाई राखल्या नंदाच्या मी यशोदेचा ताना घेतलं सुदर्शन हाती दुष्टांना माराया घडविले महाभारत सत्याला तराया घडविले महा
रक्त अहो फुटतो मजला पाना रथ हाकिला पांडवांचा मी यशोदेचा ताना रथ हाकिला पांडवांचा मी यशोदेचा ताना हो या माझा कर्म पण आम्ही तर तुला तुझी ओळख विचारली होती आता स्वतःचीच ओळख स्वतःच्याच तोंडून सांगण्यात काय अर्थ आहे आता ह्याला काय अर्थ आहे अगं यालाच तर खरा अर्थ आहे म्हणजे देवाचं म्हणणं आहे की माणसाने कसा सुप्रसिद्ध असावा कुप्रसिद्ध नाही टांग तुमची आरती झाली अरे देवाला म्हणायचंय की माणसाची कर्मा ही सुकर्मा असावीत कुकर्मा नसावीत है ना असा मग तुमच्या कर्माना काय म्हणायचं सुकर्मा की कुकर्मा म्हणजे म्हणजे तुमच्या या महाराजांनी महान भारतात जा जा काय केला ता सुकर्मा की कुकर्मा अगं सांगितलं ना जा जा काय केला ता केवळ सत्यासाठी सत्यासाठी की सत्तेसाठी अगं माझी बाय सत्तेसाठी नाही सत्यासाठी सत्यासाठी म्हणून तुम्हाला सांगतोय गवळीनो तुम्ही भी सत्याच्या मार्गाने चला तुमच्या पदरातली गॉड फल मिळेल खोटा खोटा साफ खोटा हल्ली सत्याच्या नशिबीस हाल अपेष्ट आणि वनवास असतोय हे बघ मावशी तुला जा काय बोलायचं ना तो अगदी असा अगदी स्पष्ट स्पष्ट सुस्पष्ट बोल अरे बाबा हल्ली स्पष्ट बोललं तर काही लोकांना त्याचा राग येतो म्हणून जा काय बोलायचं आता इनडायरेक्टली आणि नाटकाला सुरुवात करायची ती डायरेक्टली कलियुगात झालाय जो तो व्यतीत कलियुगात झालाय जो तो व्यतीत विजव्यता मांडी तो सभेत जी विजव्यता मांडी तो सभेत जी विजव्यता मांडी तो सभेत जी तर मंडळी ही आहे एक काल्पनिक कथा त्यातली प्रसंग काल्पनिक त्यातली स्थळ काल्पनिक त्यातली पात्रही काल्पनिक अहो पुराण पुरुषांची थोर पुरुषांची नावं धारण करण्यात नावं ढुंढून आपल्याला खूप मोठेपणा वाटतो खूप आवड वाटते पण त्यांच्या तत्वांप्रमाणे चालण्यात त्यांच्या विचारांप्रमाणे चालण्यात मात्र आपली फेफे उडते आणि त्यातून घडते हे कलियुगातील महाभारत हो हो हे आहे कलियुगातील महाभारत पण एक आधीच सांगतोय आपल्या पवित्र महाभारतातील पात्रांचा आणि या आमच्या कलियुगातील पात्रांचा काळी मात्रही संबंध नाही संबंध असेल तर तो केवळ नावापुरता आणि तोही यदा कदाचित कलियुगात झालाय जो तो व्यतीत कलियुगात झालाय जो तो व्यतीत तीच व्यथा मांडी तो सभेत जी तीच व्यथा मांडी तो सभेत जी तीच व्यथा मांडी तो सभेत जी मना ओळखली देवा शपथ खरा सांगेन खोटा सांगणार नाही मीच तो आयुष्यात नेहमी खरा बोलणारा आणि खराच बोलणारा सत्यानं वागणारा धर्मानं जगणारा धर्म राजा आणि नको तेवढा शहाणपणा करून आपल्याच कर्मानं आई भावांसह बायकोला बी भिकेला लावणारा तुम्हाला खरं सांगू मी आयुष्यात एकदाच खोटा बोललो कुरुक्षेत्रावर अश्वत्थामा हत्तीच्या मृत्यूच्या येली पण आज इथ नव्यानं महाभारत घडवणार हाय आयुष्यपत मी एकटाच नाही खोगीर भरती टालून आवश्यक तेवढी मेन मेनच पात्र आहे इथ कोण आहे रे तिथ दिसत नाही मी उभा इथ मना दुसरा काय बी दिसत नाही कोण कुत हायता मना दिसतो ता फक्त डोला याचा डोला त्याचा डोला पोपट्याचा डोला अरे डोला रे डोला रे डोला रे दिसला डोला इश ये पोपट्या हा मांगा डोला बोळा दादाश्री बोळा पोपट्या काय काय वाटेल ते बोलला तरी चालेल या अर्जुनाला मोठ्या भावासमोर उलटून बोललो तर मी दोन बापांचा तू दोन बापांचा नाही तू दोन आयांचा म्हणजे म्हणजे तू मांजा या कुंतीच्या पोटी जर जन्मलास तर या मांजरीला तिच्या नकुसा देवासारखा पण आयश्री तुम्ही तर वर गेला होतात परत खाली अरे म्हणजे बाबा तुला कलत कसा नाही महाभारतात निसा डिश करायचा की या काय या काय या काय या काय
कोणी भी कुठून भी कसा भी येतो आणि परत गायब करायचा असेल तर तुम्ही मन्ना गायब करणार काय पण मी माझ्या बालांना भेटल्याशिवाय जाणारच नाही कुणीकडे बरं गेली ती उलथायला हाय श्री उलथलाय तर भीम दादा ताबा जय बजरंग जय श्री गणेश जय बल भीम लाभ गणेश जय बजरंग आगे श्री मी बनिकलाय ह्याची गिल्ल्याची वेळ झाली असेल नाही आयशी नाही तुम्हा दोघेहून आम्ही बघून माझा पोट केव्हाच भरलाय दादाश्री ती गदा आहे माझी गदा केव्हाच भरली ते पोट आहे अरे जल्ला काय कल्ला 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 तर तुम्हा दोघा आयांना मिळून माझा एकच दंड दादा हे मेल्या आया आया तिथं काय आया हित आहे ह्या आया आणि मी वॉर्ड बॉय अरे मेल्या तू वॉर्ड बॉय नाय तू लाईफ बॉय सचमुच काफी बड़ा है अरे मेल्या ह्यांचा बॉय तर तुम्हा दोघं आयांना मिळून माझा एकच दंड येता जाता खाता पिता उठता बसता नुसता व्यायाम व्यायाम आणि व्यायाम अरे म्हणूनच झाली ही हळद नकुल सहदेवा नकुल सहदेवा धावतिया अरे धावतिया अरे वासाड्यानो उलटे काय पलताव दादानु तुम्ही उलटे बसताव अरे धावा रे धावा अरे तिकडे कुठे इकडे जय बजरंग होप्पा होय्या पण दादाश्री काय का अहो झेपत नाही तर घेताव कशाला वजन वजन घेताव कशाला मोठ्या भावासमोर तोंड उचकटायचं नसत कल्ल 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 अरे अरे बाला एवढा कंबाटा मोडसे व्यायाम कशाला आम्ही सांगतो त्यापेक्षा तू एकटाच सांग ताच एकटाच सांगतोय स्वयंवरा जाण्यासाठी स्वयंवराला हो आम्ही स्वयंवर जाणार अरे अरे बाला तू जडजड शब्द बोलू नको का तू जडजड वस्तू उचल कशाला जडजड वस्तू उचलून तुझी जीप पण जड झालीये अरे बस आणि तू पण बस तू का उभा मी आता दमलोय ना अरे पण तुम्ही कुणाच्या स्वयंवराला चाललाव सुष्मिताच्या नाही 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 द्रौपदीच्या काय सांगताव काय ऐकताव का अरे पण आय श्री आता पण एकच द्रौपदीच्या लग्नाचा निघाला धरम राजा निघाला धरम राजा वाजी तो बँड बाजा निघाला धरम राजा वाजी तो बँड बाजा द्रौपदीच्या लग्नाचा सास होणार स्वयंवर तिचे आज होणार स्वयंवर तिचे आज होणार स्वयंवर तिचे अनंत छंदी नाना फंदी अनेक धंदी खलनायक राजपुत्र हस्तिनापुरचे युवराज दुर्योधन येत आहे धो येत आहे धो काय जल्ला मी कंदी चालूय अंधी बघतो जमीन है का पाणी तहा जमीनच आहे जला मागच्या वेळी बेसावध राहिलो आणि जमीन समजून पाण्यात पडलो ना पण यावेळी सावध वागणार डोक्यानेच पावलं टाकणार
तर आता तुम्ही मना वळखला असेलच, तरी भी मी तुम्हाला मानजी वळख करून देतो. मीच तो, मीच तो परमवीर, करमवीर, धर्मवीर, चला चुकलो नाही विक्रमवीर, हस्तिनापूर नरेश युवराज दुर्योधन, आणि हे मांजा डोक्याचे ताप मांजे आईबाप, सम्राट धृतराष्ट्र आणि सम्राटीन गांधारी. बाबाश्री स्टेशन आलाय, गाडी थांबवा. झाला तुमची वलेट परेड कवा संपली आहे. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, चमत्कार झाला. हो आता पटकन सांगा तुम्ही इथे काय येणार केला. दुर्योधन आतल्या गोटातली खबर हाय. पोटात ठेवू नका, ओठावर आणा. मग गेलो नका, लवकर काय ता बोला. अरे द्रुपद राजाने द्रौपदीचा स्वयंवर रचलाय. मग मी काय करू. या वेळी स्वयंवर तू जिंकायचा. जिंकतो, मी जिंकतो. मागच्या वेळी अर्जुनानं स्वयंवर जिंकला, तिला 5 जणांबरोबर नांदावा लागला. यावेळेस मी जिंकतो, आम्ही 100 जण हावत. बाप रे, ए मग तू काय करणार. मी डायरेक्ट तिचा वस्त्रहरणच करणार. वस्त्रहरण विनाकारण. अरे आंधी तुझा अपमान होणार. अरे आंधी ती तुझा अपमान करणार. मग मी भर रस्त्यात तिच्या तोंडावर ऍसिडच फेकणार. नको दुर्योधना, नको. का नको. अरे भर रस्त्यातल्या केसेस महागात पडतात. नाहीतरी कलियुगात दुसरा सस्ता आहेच काय. अरे आम्हाला म्हणायचंय, उमदास काहीतरी करशील, तुरुंगात जाऊन बसशील. अरे मना कोण पकडणार, मना कोण हात लावणार. मी हृदय सम्राट आहे, मी युवराज आहे, मी सेनापती आहे. तुला जा काय बोलायचंय ते चार भिंतीच्या आत बोल. म्हणजे अरे चार भिंतीच्या आत आपणच आंधळे असतो, आपणच राजे असतो रे. म्हणूनच म्हणतोय चार भिंतींच्या आतला वस्त्रहरण करून मोकळा होऊया. अरे आंधी चार भिंतीच्या आतला स्वयंवर कर. स्वयंवर, स्वयंवर म्हणून मांजा मागे बोंबलू नका. तुम्हाला जा काय बोंबलायचंय त्या कर्णाच्या मागे बोंबला. कशाला. कारण यावेळेस बी माझा प्रतिनिधी म्हणून मी त्यालाच पाठवणार आहे. असं मग कर्ण बाहेर ये. आलास मग ऐक. अजून कुठे आलाय तो. अरे कर्ण अशील तस बाहेर ये. चला कोण मी. हा सूत पुत्र राजपुत्र. याला विचारत नाही कोणी कुत्र. कर्ण. ए कर्ण. नाही नाही तुझं नाचून झालं असेल तर मग वस्त्र आणायची तयारी कर. स्वयंवराची तयारी कर. अहो पण मला तिथे कोण विचारताय. कुत्रा. ए कुत्रा. मित्र. मित्र कर्ण हा घे तुला. कर्ण या काय. या याचा आयडेंटिटी कार्ड. कर्ण तुला कार्ड मिळालं असेल तर तू शिदा वाटप केंद्रात जा. शिदा स्वयंवर मंडपात जा. हा आणि दुर्योधन तू पण जा. आता मी कशाला. म्हणजे अज्ञ आहे. खोया खोया चान जियाप कोण. झाला आंधी तो डोल्यावरचा हात काढा मग दिसू. दिसला. अच्छा तर तुम नौटंकी वाले हो. ए हा काय नौटक मारून आलाय काय. याने याने हलतो कशाला. जी मैं बचपन से ही ऐसा लूज हूँ, लूला हूँ. अरे मग याला पोलिओचा डोस द्यायचा ना. देखो दोस्त. मेरा मतलब है दोस्त. आम्ही दोस्त कल्ला पण तुम्ही कोणता नाही कल्ला. जी मैं हूँ देव आनंद. हे ऐकून आनंद वाटला. आनंदाचे डोही देव आनंद तरंगी. भेशुम जरा यहाँ पर आना. भेशुम
झालं आम्हाला बेशुम करताना तुम्ही का तरंगता असे हेलपटताय कशाला या 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 बसा 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 आय ग बाबा श्री काय होतंय गुडघे दुखतायत रे गुडघे मग चला ब्रिज कँडीत उगाच काहीतरी बडबडू नकोस बाबा श्री तुम्ही त्याला तुमच्या खुर्चीत बसवू लाव बसू देत रे बसू देत खुर्चीत तरी स्थिर बसतील हेलपटणार नाहीत अहो पण ते बसून तुमची खुर्चीची हेलपटायला लागली मग असं मग उठा 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 जल्ला पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले झूठा ही सही नहीं 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 झूठा नहीं झूठा नहीं बल्कि सच्चा सच कह रहा हूँ मुझे एक एक्टर चाहिए देव जी मैं जटिया मुला पगला दीवाना देखिए मुझे एक्टर चाहिए वेट लिफ्टर नहीं कुत्ते कौन कमीने नहीं बेशुम मैं आ रहा हूँ हेमा हे हे मा मैं आ रहा हूँ सॉरी 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 मैं भूल जाता हूँ एक्टर तो मैं खुद हूँ दरअसल मुझे एक्टर नहीं बल्कि एक एक्ट्रेस चाहिए जो नाजुक हो नादा हो भोली हो कमसीन हो कमसीन मना कमीज दिसता मन तर दिसतच नाही रहने दीजिए देखिए वैसे नहीं कमसीन का मतलब होता है जिसकी फिगर हो 36 24 36 मना वजनाची फिगर नको आहे शरीराची फिगर पाहिजे कशाला कशाला एक फिल्म बनाऊंगा तुम बहुत अच्छे दिखते हो क्या तुम मेरे फिल्म में हीरो का काम करोगे ओ, तो विलन है वो विलन है तो फिर तुम क्यों नहीं करते छोटी छोटी मूछों वाले ओ, तो कॉमेडियन है ये कॉमेडियन है तो आप ही कर लीजिए ना दादा मुनी बोलो बेटा छन पकाया छन पकाया छन के कहा जा कहा रहे आप लोग वैसे अरे आपल्याला स्वयंवराला जायचं ना द्रौपदीच्या द्रौपदी क्या वो मेरे फिल्म में हीरोइन का काम करेगी नहीं नहीं क्यों क्योंकि वो महान भारत की महान नारी जो बहुत शालीन है कुलीन है विनम्र है सुशील है शिंदे है जिसकी आवाज बहुत ही मीठी है कोकिला की तरह तो फिर सुना सुनो रूपन देखनी रंगन चिकनी रूपन देखनी रंगन चिकनी कोकिले द्रौपदी तल हाताच्या फोड्यावानी गोजिरवानी गलत माला झाली है गाला कपाली लावलाय तिलान लागलाय द्रौपदीचा कौरव पांडवा नलला लागलाय द्रौपदीचा कौरव पांडवा नलला लागलाय द्रौपदीचा कौरव पांडवा नलला ए बादप बा मुलायजा होशियार आमच्या राज्याची कन्याकुमारी अरे वसाड्या शिरा पडली तुझ्या तोंडात अरे ती कन्याकुमारी नाही रे मग ती सौभाग्य होती कुमारी ची सौका द्रौपदी येत आहे हो माझ्या मेहुण्यांनो तुम्ही काय द्रौपदीचा सामुदायिक विवाह मानलाय नाही ना मग तो बघा हवरटांचा समुदाय कसा बघतोय बघा खाली बस नाही नो नेवर अरे किती झाला काय झाला तरी तो होणार मेहुणा आहे माझा आपला आपला तर
इथे जमलेल्या राजपुत्रांनो, हो मी माझ्या बहिणीचा शुभ विवाह वद्य शुक्ल कृष्ण पक्ष अपक्ष झाला, आज कुठला आहे तो पक्ष आणि हाय त्या तिथीवर करायचं योजला आहे, आणि राजघराण्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे इथे एक पण मांडला आहे. पण विवाहाचा पण असा आहे की जो कोणी हा धनुष्यबाण उचलेल त्याला आज राजकन्या वर माला घालेल. हो झाला धनुष्यबाणच उचलायचा आहे ना, तर तामी माझ्या एका हातान उचलेल. काका दुसरा हात मोडला आहे. हो आपण कोण? मना नाही ओळखली. तुम्ही मना नाही ओळखली? मीच तो, मीच तो, मीच तो मागच्या वेळी धनुष्यबाण उचलताना या असा तोंडावर पडलो होतो ना, आणि जान सगळं रामायण घडवलं ताच मी रावण. असा तसा नाही, दहा डोक्यांचा रावण. रावणा तुला दहा डोकी आहेत पण मेंदू एका पण डोक्यात नाही. डोका पडेन तुझा. अरे रामायणातला स्वयंवर नाही, तू चुकीच्या स्वयंवरात घुसलाय. अरे पंचो, अग पंचो, आओ पंचो, ताच ताच पण मना उचलायचाय. दादानो मी ह्याला उचलू? हे तो मना उचलतोय. ते सगळे उचलेच. नाही नो नेवर. बाला आपण शांत राहायचा, शांत राहायचा. चालल आपण शांत राहूया, शांत राहूया. तो रावण द्रौपदीला पळवून घेऊन गेला तरी सुद्धा आपण शांतच राहूया. दादानू तुमच्या अशा नको तिथे शांत राहण्यामुळे या देशात अशांती माजलेली आहे. आणि ते रावणा हा इकडे ये. झालं मना सांग तुझ्या गँग मध्ये माणसा किती रे? मौज छोटा शकील, छोटा राजन, छोटा. तुमच्या मध्ये एक पण मोठा नाही. लय लय मोठे मोठे आहेत मग. पण सगळे दुबई हाँगकाँग सिंगापूरला बिझी आहेत. मग एक काम कर, काय आताच्या त्याच्या सगळ्यांना इकडे बोलवून घ्या. आपण यांच्या राज्यात घुसू आणि यांच्या राज्याचा एकदम कारगिलच करून टाकू. दादानू काहीतरी करा. ठीक आहे ठीक आहे. अरे तुझ्या आम्ही तुमचा निषेध करतो. हे तो निषेध करतोय. अरे जळला त्याने आयुष्यात फक्त तेवढाच केलाय. येऊ द्या. जीतम जीतम जीतम. अरे हे काय, आतापर्यंत तू इकडे होतास ना, मग आता तिकडे? मग आमची युती झाली ना. म्हणजे भीम शक्ती शिव शक्ती एकत्र. अरे ह्या काय, आमची पहिल्यापासूनच युती आहे. म्हणजे हे मुख्यमंत्री देशमुख, हे मुख्यपती दशमुख. हे कोण? आर आर पाटील. अर अर पाठी काय करता, पुढे या ना पुढे या. अहो साहेब तुम्ही आमच्या पाठी म्हणून हा सर्वसामान्य माणूस पुढे आहे ना. म्हणजे तुम्ही पवार? पवार पवार तुमच्या मागची पवार. दादानू युद्ध करा, युद्ध. युद्ध नको, रमजानचा महिना आहे. दादानू आपण दिल्ली लाहोर बस सेवा सुरू करूया. ओ ते घुसखोर त्या बस मध्ये सुद्धा घुसून येतील ना. त्यांच्या घुसखोरी बद्दल आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठू. अरे तुझा ताच आवाज मी एका कानान ऐकणार ना दुसऱ्या कानान सोडून देणार. हे मेल्या दुसऱ्या नाही, 19 कानान सोडून देणार. चला मी विसरलोच होतो, मला दात तोंडाची इसकान आहेत ती. अरे मग मेले ते 20 कान तेला टाकू नाही. 20 कानात तेल टाकू नाही. त्या कानाला हात लावू नकोस, त्या बाणाला हात लावू नकोस. नाही नाही नाही. अहिंसेचा विजय झाला. नाही नाही म्हणतो. ए तसा नाही, काय मी लावणार. ए बाय त्याला उचलू दे, नाही तर तो तुलाच उचलेल. ताच ताच करायचंय मना.
झाला या धनुष्य कसा काय जड झाला? अरे धनुष्य नाही जड झाला, तुझा पाय जड झाला. पाय तर आता हे बघा, आता मी या धनुष्याला हात लावणार. मग आता काय पाय लावलाय? दुसरा दुसरा हात लावणार. आणि जो कोण मना हात लावेन. आपली युती आहे ना, युती. अरे ये आणि जो तो आणि जो कोण मना हात लावेन त्याचा हातच मोडणार. चला या कसा काय मोडला? मेल्याचा झाला वाटोला. तवा नाही तुमची वाट लागली. आज मांज्याकडून चुकून मोडला तर एवढी बॉम्ब बॉम्ब करता ता काय नाही शीते. चल ये लवकर, चल ये लवकर आणि मला माल घाल, नाहीतर तुला पलवून नेईन आणि अशोक हॉटेल मध्ये ठेवेन. अशोक वनात ठेवेन. ए मेल्या, तू मना नाही पलवली तरी मना पलाव लागल. म्हणजे मागच्या वेळेला या पाच जणांची बायको झाली तर लोक मला म्हणायचे पांचाली, ह्या वेळेला या धा डोक्यावाल्याशी लग्न केलं तर मला म्हणतील ना धांचाली. ए बाय, म्हणजे तू शीता नाय? अरे नाय, मी द्रौपदी आहे. द्रौपदी म्हणजे हा अर्जुन, नकुल, सहदेव, धर्म, भीम, भीम. अरे म्हणजे हा दुर्योधन. नाही बिभीषण. दादा दुर्योधन. दुर्योधन? मग याने माझ्याशी युती कशी काय केली? अरे तिच्यासाठी तुझ्याशीच काय, आम्ही मायावतीशी पण युती करू. हा हा कोण? लालू प्रसाद, व्यंकटेश प्रसाद, एमएसके प्रसाद. अरे तुला आमच्या आता प्रसाद खायचा आहे? नाही नाही, फुटतो फुटतो, पण मना फुटायला जरा जागा तरी द्या. फुटायला जागा शोधायची नसते, वाट फुटेल तिकडनं फुटायची असते. तर इथे जमलेला राजपुत्रांनो, जो कोणी वर फिरणाऱ्या साबणाचा डोळा फोडेल, जो कोणी वर फिरणाऱ्या साबणाच्या माशाचा डोळा फोडेल त्याला आज द्रौपदी वर माला घालेल. काय रे राजकन्या, माला वर का घालेल? खाली का नाही घालणार? अरे ती वरच्या माल्यावर उभी आहे ना. तुम्ही दोघ आपापला वरचा माला चालवू नका. युवराज, वर माला म्हणजे नवऱ्याची माला. शिरला शिरला. काय डोक्यात शिरला? अरे पण मेल्यानो, तुमच्या दोघांना समजावून आमचा डोका फिरला. फिरला फिरला. माशाचा डोला फिरला? माशाचा डोका फिरला? अरे अख्खा मासा फिरला, तुम्ही बी फिरा. बोला कोणते अरे माशाचा डोला फोडायला? दादानू मी डोला फोडू? कोणाचा? माझा? नाही 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 नाही. मग काय मांजा बापाचा? त्यांच्या अंधीत फुटले. अहो माशाचा माशाचा. अरे पण मासा तर वर फिरतोय ना. मग मग तू डोला कसा फोडणार? गदा फेकून फोडणार. गदा फेकून काय द्रौपदीचा थोपडा फोडायचा आहे? अरे उगाच तोंडाला ते फेकू नको. मी काय म्हणतो, आपण मासे पकडण्यासाठी ह्या काय मासे पकडायचा गळ टाकूया. अहो मासा तर द्रौपदीच्या हातात आहे. मग द्रौपदीला पाण्यात टाकूया. अरे त्यापेक्षा मलाच पाण्यात टाका. नको, पाणी गदुल होईल. अरे इथे प्रतिनिधी कोण आहे? मी. मग मी तुला काय आयडिया देतोय? बोला कोणते रे माशाचा डोला फोडायला? मी तयार आहे. ओ आपण कोण? मी या दुर्योधनाचा मित्र कर्ण. अरे अरे कर्ण, तो कर्ण बाजूला कर्ण. नाही करणार नाही करणार, आमच्या वर वेळोवेळी लयान्या झालेला हाय. तालिया. आपल्यावर वेळोवेळी लय अन्याय झालेला हाय. आपल्यावर नाही मेले, तुझ्यावर, तुझ्या एकल्यावर अन्याय झालेला आहे. असाच असाच आमच्यावर वेळोवेळी लय अन्याय झालेला हाय. पण ह्या वेळी एका कर्णान दोन पक्षी मारणार. एक, या अन्याय विरुद्ध आवाज उठवणार. दोन,
या लग्नाची रनिंग कॉमेंट्री करणार. कर कर. त्याच्यानंतरच्या हनीमूनची सुद्धा रनिंग कॉमेंट्री कर. करणार करणार. मग दे दे करणार दे. नाही मी नाही देणार. ए दे बाबा दे. अरे तो एक्सपर्ट कॉमेंटेटर आहे. जे फ्री बॉयकॉट दे. तर इथे जमलेल्या राजपुत्रांनो, आम्ही या स्वयंवर मंडपातून या सूत पुत्राला हाकलून देत आहोत. अरे बायकॉटने तुला बायकॉट केला. आपण तू आपल्याला सूत पुत्र म्हणाला. मी बाबा राजपुत्र, तू सूत पुत्र. चल मग म्हणा राखीव जागा पाहिजे. अरे राखीव जागा मागायला हे काही सरकारी स्वयंवर आहे का? या खासगी प्रायव्हेट लिमिटेड स्वयंवर आहे. हा माझा अपमान आहे. हा माझा अपमान आहे. हा आपला माझा एकट्याचा अपमान आहे. पण हा अपमान आता मला सहन होत नाही. सहन होत नाही पण सांगता तर येईल ना. हे आंड्र करणार इकडे. हा घे करणार घे करणार आणि चल फोन. मला फुटायला जागा तर द्या ना. अरे तुला फुटायला काय हायवे देऊ? ये बाबा ये. आपण एवढे 55 उड्डाण पूल बांधलेत ना, त्याच्यावर ना जाऊ ना. पण मी काय म्हणतो युवराज, काय तुम्ही त्यांना बोडत या माशाचा डोला? कोण मी? मी निवडणूक लढणार नाही. मी फक्त तुझा प्रचार करणार आणि तू निवडून आल्यावर तुला रिमोट कंट्रोल वर चालवणार. या असा चाल 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 चाल. माशाचा डोला फोडायला. दादांनो गम्मत गम्मत गम्मत. मी काय म्हणतो दादांनो, अशी डोला फोडाफोडी करण्यापेक्षा द्रौपदीला डायरेक्ट पलवून नेली तर. डायरेक्ट नाही. नो नेवर. नो नो इम्पॉसिबल प्लीज. नो 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 नो. वाटलंच मला मला वाटलंच. यांची प्रत्येक गोष्टीत नायरी असते. तसा नाही रे. परत नाही रे त्याच्या. अरे म्हणजे आता जर तिला आपण पलवली तर पोलिसांबरोबर आपल्याला पण पालापाली करावी लागेल ना. म्हणजे अजून तिला 18 पूर्ण नाही येत ना. मग तिचं लग्न कसं करताव? तिच्या आई वडिलांची इच्छा. एक गोष्ट लक्षात ठेवा, काय बी झालं किती उभी झालं तरी लंगडी मीच घालणार. माशाचा डोला मीच फोडणार. अरे पण धनुष्य तर रावणानी मोडलाय ना. पण बाण आहे ना. तो नुसत्या बाणन डोला कसा फोडणार? नुसत्या बाणन नाही काही, नयन बाणने डोला फोडणार. पण कसा? हा असा. हा असा. गर 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 गर. आता गरा ना. मग धरा. मग चला. हे धरा. गेल्या ते शेपूट आहे. बुळक. अरे काय मेल्या बुळक 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 बुळक. झाला साबण बुलबुलीत झालाय ना. असं इकडे बांधर मी नेम धरतो. जिंदम जिंदम. रावणानं धनुष्य मोडील अपमानित कर्ण बिपल. अर्जुनानं डोल फोडील न त्याला द्रौपदी वर्माला घाल. कौरवांना ही बातमी कल त्यांचा जीव हल हल. कौरवांना ही बातमी कल त्यांचा जीव हल हल. द्रौपदीला आणि तुम्हाला काय नाही कळला आयातना बोलल्या तुमची वाटून घ्या तुम्हाला. पाची भावानं द्रौपदी मिल अर्जुन तलमले. कौरवाना ही बातमी कल त्याचा जीव हल हल. अपमान 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 अपमान. या हस्तिनापूर नरेशचा अपमान, घोर अपमान.
अरे झाला अपमान झालाय कुणाचा? या माझ्या मित्राचा. तुम्ही कशाला तुमच्या अंगाची हाक करून घेता? अपमानाची हाक तरी इथं मानाय लागली आहे. अरे पण त्याचे चटके इथं मांजा पायाला बसतात. या बघ म्हणजे आता तू आणि मी काही यागला हाय म्हणजे. अरे तुझा अपमान तो माझा अपमान, तुझी गादी ती माझी गादी, तुझी बायको ती माझी बायको. मग जाजा तुझा ताता सगळा मांजा नाय असा? म्हणजे जाजा सगळा तुमचा ताता सगळा मांजा? नाय नाय, मांजा तर मांजाच आणि तुझा तर बी मांजा असा ना. मग मांजा अपमान तर तुमचा अपमान आहे. अपमान 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 उड्या कशाला मारताव? अरे मग काय करू, त्यापेक्षा पांडवांना जाऊन दम द्या आणि आपल्या अपमानाचा बदला घ्या. पण कसा? मी सांगतो लई यायला लागतो, त्यापेक्षा आम्हीच तिकडे येतो. सांगा भानजी. हा आपण पांडवांचा विमान पलवायचा. तुम्हाला इथं असं उभं राहून बोलायला काय जात? त्या विमानात तुमच्या आया बहिणी असत्या, मग तुम्हाला कल्ला असता. आणि विमान पलवतात त्यांना चाचा म्हणतात. तुम्ही चाचा नाय, मामा हो मामा. कल्ला का काय तर पुढचा सांगा. मग भानजी. हा आपण त्यांच्या आईलाच पलवायचा. म्हाताऱ्याला म्हातारीच दिसणार. मना म्हणायचं त्यांना दोन दोन आई आहेत ना असा? अरे मग दोघीला पण पलवायचा. अरे माणसानं आपल्याला झेपल तेवढाच पलवावा. दुर्योधन मामा. अरे अरे जरा विचार करा, जरा विचार करा. आपण पांडवांना बांधून ठेवायचा, त्यांच्या आयांना बांधून ठेवायचा आणि द्रौपदीला मोकला सोडायचा आणि तुम्हाला बांधून ठेवायचा. अरे झाला काही झालं की हा मामा डोका चालवा, मसा तिथं डोका चालवा. अरे म्हणजे तसा नाही. मग कसा? अरे आपण पांडवांना बांधायचा आणि आपण असं काय वाज घ्यायचा? अरे असा बसायचा, पांडवांना बांधायचा आणि द्रौपदीला नाचायला लावायचा आणि तिच्या पायाखाली कचाप ओढायचा. आधी त्या बाटल्या सोपवायच्या, मग त्या फोडायच्या, मग त्याच्या काचा होणार. असं असत आमच्यात. तुम्हाला काय फोडायचा तर फोडा, पण द्रौपदीला नाचवायचा. नाही नाही भांजे, तापण नको. अरे नेमका नाच संपल्यावर हला कलायचा. हा पांडवांचा हरवलेला भाव आहे ता, आणि हा त्यांना सोडवायचा साईड हिरो सारखा. हा कशाला सोडवतोय त्यांना मरायला? का नाहीतरी साईड हिरोला शेवटी मरावाच लागत. विलनला पण शेवटी मरावाच लागत. बदला 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 हा बदलाच बदला. ठीक आहे. ओ आधी पाय बदला. अरे हो हा ठीक आहे, आता ठीक आहे. मग भांजे. हा उद्या पांडवांना आमंत्रण द्या. उद्या माया महालात रांगोली प्रदर्शन आहे. मामा उद्या काय दिवाळी आहे? हो मागच्या वेळी रांगोली प्रदर्शनात पडलात तेव्हा काय दिवाळी होती? करणा मागच्या वेळी या वेळच काय तर बोल. हो ह्या वेळी आपण त्यांना बोलवायचा आणि आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा. हो भानजी. आपण त्यांना आमंत्रण द्यायचं आणि मोका साधून धोका द्यायचा. बोलविले पांडवांना रांगोली बघून जाणार. बोलविले पांडवांना रांगोली बघून जाणार. चांगला हाय बदल्याचा मोका चालविती कर्ण दुर्योधन डोका. चालविती कर्ण दुर्योधन डोका. आयाचा आदेश मायेचा घेऊन पांडव निघाले. ओ माया महालात दरवाजात कौरव समोरे गेले. पांडवांना कौरव समोरे गेले. खोट खोट हसून याव म्हणून शोधी ती बदल्याचा मोकन. चालविती कर्ण दुर्योधन डोकन. चालविती कर्ण दुर्योधन डोकन. चालविती कर्ण दुर्योधन डोका. यावा यावा दादानू यावा आणि आल्यासारखा जेवून घ्यावा. चला वदनी जवळ घे. जेवून काय घ्यावा?
जे बैल का तुमच्या बाबाश्रींचा 13वा आहे. म्हणजे आता आलाच आहात तर रांगोळी प्रदर्शनाचं दर्शन घ्यावा. अय्या किती छान रांगोळी. वा 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 एकदम मस्त. अय्या किती छान देखावा. वा 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 एकदम मस्त. अय्या किती छान जंगल. वा 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 एकदम मस्त. अय्या डिट्टो पाणी. वा 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 एकदम डुबोल. चला आता खरंच पाणी आहे. वा 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 एकदम मस्त. बघितलंस स्वतःची फजिती झाल्यावर कसा अपमान होतो ते. चला काय झालं. अरे रांगोळी पुसली ना. पुसली पुसून देत आपला काम झाला. आपण आपला बदला घेतला. अरे 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 रांगोळी काय पुसताव. अरे मग काय नाचू. नाचा रांगोळी पाण्यामध्ये काढली बायको त्यात कशी पडली. रांगोळी पाण्यामध्ये काढली द्रौपदी त्यात कशी पडली. अरे 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 तुम्ही माझे पती हाव ना. हाव हाव हाव. मग माझ्या बेविज्जतीचा बदला नाही घेणार. घ्याव घ्याव घ्याव. कवा विज्जत गेल्यावर. हाव हाव हाव. काय जय बजरंग. जय श्री गणेश. जय बल भीमा. लाभ गणेश. जय बजरंग. असा वेली अवेली व्यायाम कशाला. तुझ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्या दुर्योधनाला धडा शिकवण्यासाठी आपली गादी परत मिळवण्यासाठी. त्याला बघितला ना. त्याला बघितला ना. मग आम्हाला का बघताव. त्याला बघितला ना की जल्ली मला ऍसिडिटीस होती. काय माझा पित्तच खवळता. काय म्हणते. काय म्हणते द्रौपदी. आपल्याला गादीच मिळवायची आहे ना. मग आपण लढाई नाही खेळायची. मग डायरेक्ट युद्धच खेळायचा. नको नको नको. युद्ध खेळायचा सगळा हरायचा. नको नको नको. अहो पण मी काय म्हणते. काय म्हणते. मागच्या वेळी आपण हरलो कारण त्यांच्या बरोबर शकुनी मामा होते. मग काय झाला. आपण सदा मामांना बोलू. पावले तर पावले. भीमा ते फक्त बिल्डर लोकांनाच पावतात. मग मी काय बिल्डर नाय. अरे तू बॉडी बिल्डर आहेस. पण बिल्डर तर आहे ना. असं मग नकुल सहदेवा या पण बिल्डरच्या बॉडीला वर पाठवा. बला गदा चालवल्यासारखा थोबार चालवू नकोस. अहो पण मी काय म्हणते. काय म्हणते द्रौपदी. ह्या वेळी आपणच त्यांना द्यूत खेळायला बोलवायचा. नाही नो नेव्हर. नो नो इम्पॉसिबल. प्लीज नो 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 नो. असं मग जा बोलू नका मांजूशी. मग खेळूया. मग उद्याच कौरवांना आमंत्रण पाठवा आणि विचारा की आमच्या बरोबर द्यूत खेळायला येणार का नाही. अरे मोठे आहेत नाही. अग पण मी काय आता कसला पण मी. आता काय मी झाला. किती मी झाला तरी तुम्ही आमच्या मोठे. जल्ले सगळे पळाले. वा दादानू तुम्ही कशाला पळताव. हो तुम्ही आमच्यात मोठे. तुम्ही आमच्यात मोठे. तुम्ही आमच्यात मोठे. मला कौरवांच्या
द्रौपदी बोलत काय बसला कौरवेची वेळ झाली ना भीमा एकांत सखे सजने चुप तुला सगळ्याचा आनंद होतोय पण मनाई तर धडधडतोय म्हणजे आम्हाला दिवता थारायची भीतीच वाटते बाबा पण मनाना यांचीच भीती वाटते दादानो या काय एक घाव आणि दोन तुकडे आमचे ना त्या दुर्योधनाची हे बाप आपण हिंसा नाही करायची दादानो नेहमी नेहमी सरळ सरळ वाकड्यात काय शिरताव तुम्ही तुमचा पाऊल वाकडा पडू नये म्हणून कळला एक गोष्ट लक्षात ठेवा किती झाला काय हो झाला काय झाला काय होऊ दे काय झाला तरी आपण धर्मानेच जायचा तुम्हाला परत वनवास भोगायचा सत्यानेच जायचं चालेल चालेल त्यांना जाऊ दे सत्याने आपण आत्ताच जायचा आत्ता सरळ मार्गी जायचा विजय आपलाच होणार जा असा सरळ परळला जा जशी आज्ञा परळ 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 तिकडे विजय त्यांचाच होईल अरे मोठा आहे ना इथं काय म्हणते अहो बोलत काय बसलाव कौरवेची वेळ झाली ना अगं द्रौपदी पुनंदाचा विचार कर बर मी पुनंदा एकदा विचार करते पुनंद कौरव पांडवात दिवत खेळला जाणार पुनंद कौरव सगळा जिंकणार पुनंद पांडव सगळा हरणार सगळा 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 म्हणजे मना भी हरणार पुनंद माझं वस्त्र हरण होणार चला मी तयार आहे अगं द्रौपदी काय बोलतेस काय तू हे बराबर तास बोलते म्हणजे मागच्या वेळची चूक मी यावेळी करणारच नाही यावेळी मी वस्त्रणाच्या आंधी श्रीकृष्णाचा धावा करणार आणि मना हवे ते रंगाच्या हवे ते पॅटर्नच्या हवे ते डिझाईनच्या साड्या मागणार कोणत्या का कोणत्या साडी बे साडी पराग साडी विपुल की साडी वाह विपुल की रंग वाह विपुल की डिझाईन वाह एक साथ नमस्ते जय बजरंगा हुप्पा हुय्या या काय या काय काय झालं महाराज दादा काय झालं तर आम्ही नंतर सांगताव काय नाही मांजी आज्ञा आताच सांग असं मग चला कोमच्यात कोमच्यात नको नको मग नंतरच सांगा आता सगळे वा मांगे तर या या माझ्या बालांनो या असे माझ्या मिठीत या काय झाला तो रॉंग नंबर आहे असं होय तर मग या या माझ्या बालांनो या असे माझ्या मिठीत या काय झालं सगळ्यांची वाचा का बसली कोण बोलत का नाय अरे बोला ना इनकमिंग फ्री आहे ओ ती मी आहे अरे मग सांगायला काय जात तुमचं आहो ते तुमचं आहे आमचं नाही असं होय तर मग या या माझ्या बालांनो या ना आता मिठी मिठी राहू दे जा काय गुलपाणी आणलंय तर घेऊन ये महाराज चाय पाणी चालल ए आधी जा आवाजला आहे ना तास सुरू करा ठीक आहे सगळे आसन असतो हा अरे सगळे आसन असतो हा अरे सगळे आसन असतो हा अरे सगळे आसन असत बोलायचं अरे बुडा टेका बुडा मग झाला मांगाशी काय टेकला आता तास परत टेका
टेकलीव हो आता सुरुवात आम्ही करणार नाही सुरुवात आम्ही करणार नाही सुरुवात आम्हीच करणार बाला सुरुवात तेज करणार आज अल्ला भिकेलात लावणार तर दादा तुमच्या बाजूने कोण भीक मागणार कोण बनेगा करोडपती मैं बनूंगा करोडपती हाय ओ बोल बच्चन ओ समय समाप्ति की घोषणा देखो मित्र गमसा दल्ला तुम्ही काय बसलाव तुम्ही बोला तुमच्या बाजूने फासे कोण टाकणार अरे आमच्या बाजूने शकुनी फासे टाकणार का तुमचे हात अपशकुनी आहे नाही नो नेव बाला लफडा नको ठीक आहे पण तुम्ही सांगताय ना तर बोल दादा काय लावतोय पणाला म्हातारीचा बूट काय झालं म्हातारीचा बूट पणाला लावायला तो काय तुझा म्हातारीचा बूट आहे म्हातारी काढतो नाही नो नेवर म्हातारी नको म्हातारी वरून लफडा नको ठीक आहे पण तुम्ही सांगताय ना अरे म्हातारीचा बूट ही पब्लिक प्रॉपर्टी झाली काहीतरी खासगी प्रायव्हेट प्रॉपर्टी लाव पण आला ठीक आहे आमची सगळी प्रायव्हेट प्रॉपर्टी नामाश्री बोल भांजे फासे टाका हाडतीचे अरे जल्ला फासे टाका म्हणजे काय तर खेळा नाही तर काय बाबाश्री तुम्हाला काय फेपरा भरलाय अरे चला मी शोधतोय फासे पोहताव काय असे चला जागेवर चला तू काय करते इथे ठीक आहे मग मी सेंटरला जाते तुमच्या पैकी कोण जिंकताय कोण हारताय याचा न्याय करायला अरे वा यंदा कानून आहे मामाश्री बोल भांजे किती पाहिजे वकट रेन मून नाग नाग एकोणीस 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 एको अरे चला यात तर बाराच आहेत बाराच आहेत मग बारा तर बारा जीताम जीताम जीता बाला आपण हरलोय हा नक्की भिकेला लावणार जीतम 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 दादा हा जाड्या खूप गोंधळ घालतो याला आत पाठवा नकुल सहदेवा जय बजरंग जय श्री गणेश जय बल भीमा अभ गणेश जय बजरंग बोल दादा आता काय लावतोयस पणाला थांबा आता पणा लावायची पाली माझी हाय माझ्या दोन्ही बी आयांचे दाग दागिने बाप काढते बाप गेला वरती मी सगळी मालमत्ता ठेवली खालती मग आम्ही बिहावना खालती असं आता फुटा नाही तर ढिश करणं आणि बापाकडे पाठवीन ढिश गेला ढिश गेला गेला अरे ढिश ना मग जात ना तर माझ्या दोन्ही बी आयांचे दाग दागिने सोडून बाकी सगळा सोना मामा मला सोना पाहिजे अरे बोल किती पाहिजे द्या 70-80 क्विंटल काय झालं अरे किती पाहिजे म्हणजे फासाचा दान किती पाहिजे वकट रेन मून नाक शिंक शिंक पाव बारा पाव बारा पाव बारा पाव बारा ए थांबा हे घे बारा पाव आणि चाय मागवून येते अरे बरा पाव बरा पाव बरा पाव हे गे पाव हे गे पाव जय बजरंग लई यल लागतोय हुया 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 मामा पाव बारा हे गे पाव बारा हे जीतम 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 ए बन पाव सोना लेक्या बाबा सोना सोना बाबा सोना 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 या मांजा सोना रे सोना रे सोना अरे जल्ला या कसला सोना ही तर आपट्याची पानं मग ह्या काय सोना नाही अरे हे मांजा सोन्या हा सोना तुलाच ठेव आणि दम वैया बोल दादा आता काय लावतोय पणाला जल्ला आता आमच्याकडं काय बी शिल्लक नाही असं कसं असं कसं द्रौपदी हाय ना द्रौपदी काढतो हे बघ आपण हिंसा नाही करायची या दुसऱ्यांचा देवत्वत करेल म्हणजे देवांनी हत्या केलेली चालते
हत्येनारे वध देवत राक्षसांचा वध करतात. मग हे कोण आहेत? राक्षस. नाही नो नेवर. जल्ला तुम्ही अशी एकमेकांमध्ये घुसलाव तर देवाला कळणारच नाही पांडव कोण आणि कौरव कोणती. बराबर, सगळे एकाच मालीचे म्हणी. देवा श्री कृष्णा घे तुझा अवतार आणि वध करिया दुष्टांचा. श्री कृष्ण शंभर अपराध झाल्याशिवाय वध करतच नाही. जल्ला दादानू आता करायचं काय? घुसू काय? नको तिथे घुसशील आणि अभिमन्यू होऊन बसशील. त्यापेक्षा दुसऱ्या देवाचं नाव घे. तर हे देवा नरसिंहा घे तुझा अवतार आणि वध करिया दुष्टांचा. झाला दादा नू, नरसिंहा येत का नाही? नरसिंहा दारातून येत नाही. मग खांबातून येतो. मग मी सगळे खांबच तोडून टाकतो. महालाची सगळी खांबा फोडून तुला महालाचा काय पुनम चेंबर करायचा आहे? ए बंद करा तुमची नाटक, लय वेळ लागतोय. द्रौपदीला पणाला लावता की नाही ता बोला. सारखा सारखा द्रौपदी काढू नको. पण मी काय म्हणते? काय म्हणतेस द्रौपदी? मी तयार आहे. हो पण दोन अटींवर. कोणत्या? पहिली अट, तुम्ही हरलाव तर गादी आम्हाला देऊन सरळ वनवासाला जायचं. कबूल. बाबाश्री हरल्यावर आता नाही. ठीक आहे मग दुसरी अट सांग. या वेळी फासे मी टाकणार. कबूल. तर हे देवा श्री कृष्णा, फासे जरी माझ्या हातात असले तरी माझी इज्जत तुझ्याच हातात आहे. थांबा, हसताव काय? अरे अरे, तुम्ही माझे पती हाव ना? हाव हाव हाव. मग माझी इज्जत ती तुमची इज्जत नाही? हाव हाव हाव. मग हाक मारा ते श्री कृष्णाला. मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारी करम. चुप, आगे जाओ. दे दाता के नाम तुझको, सुबह से हो गई शाम तुझको. अरे अरे अरे, असे भिका काय मागताव? प्रार्थना करा प्रार्थना. सदा सर्वदा योग तू जाणे. तुम्ही भी करा प्रार्थना. चला बोल 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 किसन देवा की जय. बंद ठेवा. असं कसं? इमानदारी काय चीज आहे का नाही? इमानदारी हे क्या चीज आहे? ह्यांनी की नाही फासे बरोबरच टाकली. जीतम जीतम जीतम. या काही या काही या काही झाला? जा व्हायचा ताच झाला. म्हणजे जमलं तर आता तरी डोले उघडून बघा. सत्याच्या नशिबी कसा वनवास असतो बघा. घाबरू नको बाला, आपण सत्याच्या मार्गाने चाललाव आपला शेवट गोडच होणार. घ्या, यांचा आता आणखी काय शेवट होणार आहे? जीतम 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 जीतम.
चला अंतःपुरात चला पार्टी करायला. पार्टी मग चला. थ्री चीयर्स थ्री चीयर्स थ्री चीयर्स थ्री चीयर्स. चला चला. तुम्ही कुठे चालला? तिकडे वासाकडे. अंग 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 अंग. चला वासाकडे. वासाकडे नाही वनवासाकडे. वर्षाची गंधारी म्हणते चला आता वनवासाला. ऐंशी वर्षाची गंधारी म्हणते चला आता वनवासाला. लय इमृत वाट लय बेकार वाट अहो कस तरी वाट लय खराब वाट. बिजी करणारा नेहमीच खातो उपाशी. अन घाम घालणारा आजही मरतो उपाशी. बली तो कान पिनी न गांधी वादी ठरतो बुला. बली तो कान पिनी न गांधी वादी ठरतो बुला. हे अजकलले बाप भरून आले लई लई गलबले. दुर्योधनाचा तो वनवासाला वनवासाला. आई बापाची गाडी खांद्याला गाडी खांद्याला. दुर्योधनाचा तो वनवासाला वनवासाला. आई बापाची गाडी खांद्याला गाडी खांद्याला. झालं बाला आपण कोणीकडे आलो? बाबाश्री आपण रस्त्यावर आलो. रस्त्यावर? हा रस्त्यावर. आणि आपण तुमच्या मुलं? आमच्या मुले. हा तुमच्या मुले. मला सांगा सत्याच्या मार्गाने जाण्याचा हट्ट कुणाचा होता? पण बाला हा मार्ग सरळ स्वर्गाला जातो ना. जातो ना जातो ना पण वाया नरकासून जातो. मग काय झालं? तुमचे दिवस भरले ना आता. तुमचे दिवस सरले ना आता. मग काय झालं? हे पण दिवस सरतील. तोपर्यंत माझी सगळी भावंडा जंगलातच मरतील. चालली सगळी कौरव गेली कुणीकडे? हरवली का मेली बिली? अरे देवा हरवली मेली गप. नाही तर रडून रडून तू बी मरशील. थांबा थांबा मी जरा पुढे जाऊन येतो. या ना या. जरा पुढे नंतर मांग कुठे जात. थांबा थांबा मी जरा पुढे जाऊन येतो. हलू रात्र आहे अंधारात धडपडाल. आय श्री ते दिवसा धावल्या पण धडपडतात. ओ पण तुम्ही चाललाव कुणीकडे? चाललाव पुढे काय वाढून ठेवलाय ना आता बघायला. आय्या पुढे वाढून ठेवलाय चला चला जेवायला चला. आय श्री जेवायला काय चला तिथे का बाबाश्रींचा महाड आहे. जेवण बिवण विसरा आता. आय श्री आपण वनवासाला आलोय वनवासाला. आय्या वनवास किती छान. ओ काय छान. हा 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 वनवास. वनवास आणि छान. हा 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 वनवास. मी तुमची सीता आणि तुम्ही माझे प्रभू. आय श्री नुसते प्रभू नाही प्रभू देवा. अरे देवा 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 देवा. काय बंगू काय बंगू काय बंगू काय बंगू आता मी आणि काय बंगू. अरे चालला तुम्ही दोघ काय आंधळी कोशिंबीर खेळता? हलू नाहीतर पळून जाईल. हा हा हे कुठे पळणार आंधळ्याची धाव सरड्यापर्यंत. सरडा नाय हर हर. हा अस तस नाय सोन्याचं हरण. सोन्याचं हरण? हा ता सोन्याचं हरण मला पाहिजे. अग आता कोण कुठला सोन्या त्याची ना आपली नाही वलक ना पालक. आता तो सोन्या त्याचा हरण आपल्याला कसा काय देईल? झाला मांग
का नशीब बस फुट का काय झालं ग आंधी नवऱ्याचे डोले गेले काम असून हसू नको आता पोराचं डोकं भी गेलं अरे त्या गळ्यात घालतात ना सोना त्याचा हरण हा हा म्हणजे सुवर्ण मृग हा ता सुवर्ण मृग मना पाहिजे आम्ही नाही जा मना पाहिजे आम्ही नाही जा कट्टी बाबा अगं हे ताका तुला गळ्यात घालायचं आहे गळ्यात नाही अंगात घालायचं बाबा श्री आयश्रीच्या अंगाने आलाय अरे नाही 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 तिला त्या सुवर्ण मृगाची चोली शिवायची असेल चोली चोली नाही चोली नाही चनिया चोली आता तुम्हाला एवढी शाळेची एवढी मोठी चनिया चोली कशी काय होणार नाही झाली तर आणखीन दोन चार सोन्याचे हरण शोधू आयश्री त्यापेक्षा आपण एकच सोन्याचा रेडा शोधू हे बघ असतात रेड्यासारखे वेड्यासारखे तुम्ही दोघ बी गप बसा आणि ता सुवर्ण मुंग मन आणून द्या काय आणून देऊ सुवर्ण मुंग अग तुला का त्या मुंगाची उसळ खायची आहे का अग सुवर्ण मुंग नाही ग सुवर्ण मृग मृग हे बघ श्याम मृग अशा शाण्या मुलासारखे त्या सुवर्ण मुंगाच्या मांगे जा ही तू काय उभा तू पण जा चल अग अग पण तू आम्हाला फुटवते कशाला मग तुम्ही नाही गेलात तर रावण कसा येईल रावण झाला तो इथे कशाला येईल मरायला मरायला नाही काही मना पलवायला आयश्री तुम्हाला पलवायला रावणाला काही याडा कुत्रा चावलाय ए बो 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 ए हड हे बघ हे कुत्र्याला चावले कुत्रीच मला चावली म्हणून या राजपुत्रीशी विवाह केला ఎండకుండ నరగుండ తాలగుండ ఆచుగుండ అయ్యో గాలగుండ గాలగుండ ఈ లాన్పణాపస్తున్న అసిత గుండగుండి గుట్ట గుట్టి అయ్యో ఎండకుండ నరగుండ తాలగుండ ఆచుగుండ గాలగుండ ఈ హాకు అయశ్రీ కుని తరి గుండ దిస్తో గుండ మంజ రావణ్ రావణ చల్ చల్ మన పలవ్ నే చల్ ओके सी यू बाय बाय टाटा आयश्री 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 अगर रावण तुला पलवतोय का तूच रावणाला पलवते ए बाबा मी नाही पलवते मग मी त्याला पलवते कशाला थ्रिल म्हणून अय्या व्यंकटेशा अय्या व्यंकटेशा नागार्जुना चिरंजीवी प्रभू देवा कमल हसना कमल हसना अप्पू राजा अप्पू राजा चाची चार सवेश अय्यो आम्ही रावण इल्ले आम्ही रावण इल्ले नुल्ले तुल्ले कल्ले तुम्ही रावण इल्ले कल्ले बस तेच म्हणते मी हे रावण इल्ले मी त्यांच्या बरोबर चालले आयश्री 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 रावण इल्ले म्हणजे रावण नाही इल्ले मग हा कोण धनराज पिल्ले गोल अय्यो हे गोले मग हे ढोले అయ్యా మీ బాచిపన్నే బాచిపన్నే చెప్పన్నే విరపన్నే విరపన్నే మంచి చందన్ చోర్ షటప్ప అప్ప మీగప్ప అయ్యా అయ్యా తు మన చోర బోలతే మన చోర బోలతే అయ్యా తు చోర్ తు అప్ప చోర్ హే గోలగప్ప చోర్ తు చోర్ తు చోర్ మాంజా బాప్ చోరోర్ మోర్ बघ कसा रागानं फुललाय अय्यो ते मोरे मग हे लांडोर मग हे नाही फुल ते नाही त्यांना नसते अय्यो अय्यो आड माड ताड काड
चंदनाचं झाड नाही नाही एवढ्याचं झाड आणि ते हे सुकलेलं हाड आयो आयो आड माड ताड काड अरे ह्याला कुठेतरी गाड बॅड व्हेरी बॅड अयो लेडी तुम हमको गाली दिया हाँ दिया क्या करेगा तुझे आयश्री आयश्री तो तीनच गोष्टी करतो चंदन चोरतो माणसं पलवतो माणसं पलवतो ए चल चल मला पलवणं चल आयश्री तो पलवलेला ठार पण मारतो पोलीस 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 ए उगाच पोलीस पोलीस करू नका पोलीस त्याला शोधायला जातात नंतर पोलिसांनाच शोधायला जावं लागतं हाय कट 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 ह्याच्या आईची कटकट अरे ह्याच्या आईची कटकट असताना तू कशाला कटकट करतो आयो आयो माझ्या जंगलातून बाहेर पडा चला पटपट 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 पट ए जंगल का तुझ्या बापाचे असते ते मांजा बापाचे असते आयो आयो मांजाच जंगलात येऊन मांजाच बाप काढते हे जयललिता अम्मा ए तुला सीता रामचंद्र द्रौपदी पांडव ठाऊक असते जंगल काय त्यांच्या बापाच असते अरे बाबा जंगल त्यांच्या सारख्या सज्जन माणसाच्या वनवासासाठी असते आणि सज्जन माणसालाच वनवास भोगावे लागते अयो मी पण जंगलात राहते मी पण सज्जन असते तू सज्जन तू सज्जन अरे तू तर दोन नंबरचा धंदा करते ये अयो अयो मी जरी दोन नंबरचं माणूस असलो तरी तुम्ही सगळे पापी नंबर वन असते हे वीरप्पन गेला काय ग हो खरंच गेला शपथ गेला ए वीरप्पन माझ्या समोर ये रे तुझे कान फोडतो येणं येतो काय कि मी येऊ तिकडे वीरप्पन गेलाय त्या बाजूला ओ डॅम इट वीरप्पन वीरू वीर हो तुम्ही कुठे चाललाव वीरप्पनच्या मांगे वीरप्पनच्या मांगे गेला दुर्योधन ये मग मी आता कोणाच्या मांगे जाऊ तुम्ही आता हरणाच्या मांगे जा हरती जे ये चाललं तुझ्या चनिया चोलीचं बघू मांगे पुढे असं मग जा पुरू नका मांजशी जल्ला तुम्ही रुसलाव हा वाट लागली जल्ला तुम्ही शंभर याला रुसलाव आम्ही तुमचा शंभर याला राख काढला त्याची शंभर फल पण मिळाली म्हणजे म्हणजे आपली पोरा हो आता तुम्ही एकदा पण रुसू नका हा नाहीतर आपल्याला 101 वा फल मिळेल अय्या 101 वा राजपुत्र किती छान हो काय छान सगळा महाभारत पुण्यांना लिवावा लागेल लिहू दे हो दे लिहणाऱ्याला त्रास हो त्रास लिहणाऱ्याला होणार नाही ता घडवायचाय मना आणि आता माझ्यात नव्यानं महाभारत घडवायला ताकद उरली नाही तेव्हा जा काय समोर आहे ताच काय ते बघा असं मग हो तिकडं कशाला मग कुणीतरी म्हंटलच आहे आल्या भोगासी असा बी चादर चादर मग मला दगड धोंडड झोपायची सवय नाही मग म्हणावी आवी चादर आंधी चनिया चोली मग चादर आह चनिया चोली शिवा मना चिरकू नका का आपण किती जण आहोत हम पाच मग फाय चेअर्स म्हणा फाय चेअर्स फाय चेअर्स फाय चेअर्स थांबा फोर्स क्युअर म्हणा फोर चेअर्स म्हणा का कारण मला या मान्य नाही म्हणजे
म्हणजे दादांनो आपला विजय झाला त्याचा तुम्हाला आनंद नाही झाला? आनंद झाला असता पण विजय सत्याने मिळाला असता तर? सत्याने तिच्या तुम्हाला हजार वेळा सांगितलंय सत्याचा विजय कधीच होत नसतो. नाही नो नेवर, विजय सत्याचा होतो, सत्याचा होतो आणि सत्याचाच होतो. यांना कुणीतरी सत्य पिक्चर दाखवा म्हणजे कळेल सत्याच्या नशिबी किती हाल अपेष्ट असतात त्या. हा जर ता पिक्चर माझा बघायचंच राहिला तिकीटच नाही मिळाली. बरोबर आहे, तुम्ही असा सरळ मार्गाने तिकीट खिडकीवर गेला असणार. हा अरे हा काय, हा आम्ही वाकड्या मार्गाने जाऊन सत्य बघितला म्हणजे अजिबात पटत नाही. तुम्हाला पटत नाही मग तुम्हाला जर पटताय तर तुम्ही करा आणि आम्हाला जर पटताय तर आम्ही करा. म्हणजे म्हणजे काय ता मी सांगते. काय सांगते? द्रौपदी यावेळी सिंहासनावर मीच बसणार. नाही नो नेव्हर, नॉट इम्पॉसिबल, प्लीज नो 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 नो. का द्रौपदी तू जन्मानं हस्तिनापूरची नाहीस आणि कुठलीही परदेशी व्यक्ती सिंहासनावर बसू शकत नाही. उंगाच वादावादी करू नका. ही वादावादी साधी सुधी नाही, राष्ट्रवादी हाय. अरे द्रौपदी या हस्तिनापुरात आम्ही पाच पाच आहोत ना मर्द, आहोत ना मर्द. असं मंग बोलू नका म्हणजे थांबा, त्यापेक्षा आपण सिंहासनाचे सहा वाटे करूया. सहा वाटे सिंहासन भाजी एक मावरा. थांबा, हा बघा मावरेवाला आला. ये बाला ये, तू समजाव यांना. सिंहासनाचे सहा वाटे नाही करायचे. ऐका याचा. सात वाटे करायचे. ऐका याचा. सातवा वाटा मांजा. काय हो, मीच तो तुमचा सगळ्यात मोठा भाव. वाव, म्हणजे माझे सहावे पती. हो 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 हो, मीच तो सगळ्यात थोरला पती. काय बोलतोस काय तू? खरातच बोलतोय. जर का माझा वाटा मना मिळाला नाही तर या कारणावरून सगळ्या जगाला ओढून सांगेल की मीच तो कोणती पुत्र. नाही ओरडणार. गंभरे नाही ओरडणार. गंभरे नाही ओरडणार. वराड काय पाहिजे तो वराड, पण नांदी तो कर्ण बाजूला कर आणि मग वराड वर्ण तुझ्या कर्ण खाली आवाज काढेन. नाही वर्डत, नाही वर्डत. निरूपा राय. निरूपा राय? हो हो निरूपा राय. पण एक वेळ ती परवडली, तिची सगळी मुलं चुकून माकून हरवतात पण हिनं मला जाणून बुजून हरवलं. काय खरं का नाही निरूपा राय? मांजा झाला निरूपाय. म्हणजे? म्हणजे काय तर मी सांगते. तर बीस साल पहले की बात है. वाह क्या बात है. उंगाज बाता मारू नकोस, काय तर पटकन बताओ. बीस साल पहले की बात है. चालीस झाले. बीस साल पहले की बात है. सूर्यदेवाने पुत्र प्राप्तीसाठी मना एक मंत्र दिला होता, त्या मंत्राची परीक्षा म्हणून मी नुसती टेस्ट घेतली आणि या कार्ट्याचा जन्म झाला. म्हणजे हा टेस्ट ट्यूब बेबी हाय. टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे? अरे टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे असा एक ट्यूब, अशी एक बेबी. आणि बाला तुझी ट्यूब डीम आहे, तुला नाही कळायचं आता. पण मला सगळा कळते, मना माझा वाटा पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. जल्ला माझा ऐकून तर घे. नाही मी काय ऐकू शकत नाही. दादानू कर्ण ऐकू नाही शकत, मग मी त्याच्याच करण्यातून त्याच्याच कानात वरडून सांगू. मी माझ्याच हाताने तुझ्याच कानाखाली सटा कसा आवाज काढू?
का? अरे झल्ला तू ऐकू शकत नाही म्हणजे त्याच्या कानात काय शिरा पडली नाही. हा मग त्याला आपला म्हणणं मान्य नाही. म्हणणं मान्य नाही नाही मग याला घ्या रे. अरे किती झाला कायम झाला तरी तो आपला भाऊ आहे, आपण त्याला त्याचा वाटा देऊया. दादा भाऊ दादा भाऊ ठीक आहे. अभिनंदन तुझा वाटा तुला मिळणार. दादानु आम्ही तुमचाच वाटा ह्याला देणार. हे काय दादा तू पण? हो मी पण. चल 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 चाल चाल. मग कुठे गेला तुझा तो खरेपणा चांगुलपणा सज्जनपणा? झाला माझा वाटा तुला देऊन मी खाऊ काय? खरेपणा चांगुलपणा सज्जनपणा चल फुटण फुटतो ना. चल फुटण. सावध राहा. कर्ण चिडलाय. दुर्योधन भडकलाय. शकुनी रागवलाय. धोका आपल्यालाच आहे. आपणच आपल्या संरक्षणाची तयारी करायला हवी. जय बजरंगा. जय बजरंगा. अरे दुखतील ढेंगा. म्हणजे? अरे जय बजरंगा झाला बाबा आदमच्या जमान्याचा. आजकाल डायरेक्ट लादेन जिंदाबाद. मग आता झाला आपण काय करायचा? आपण आपण डायरेक्ट अनुस्फोटच करायचा. मग पोट कसा भरायचा? अनाने असं कसा अनुस्फोट केल्याने छाती अभिमानान भरून येईल. प्रश्न छातीचा नाही पोटाचा हाय. चुप्प बसा आणि विचार करा. विचार करा विचार करा विचार करा. दादानू मी विचार करू. बाला. दादानू. बाला. दादानू. तू डोकं नको चालवस. का? कारण तू आमचा सरदार आहेस. मी सरदार? मग मी ट्रक चालवू? नको. तू ढाबा चालव. नको. मी अल्बम काढतो. हे तुनक तुनक तक तुनक तुनक तक तुनक 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 तक तुनक तुनक तक तुनक 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 तक तुनक तुनक तक 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 तक. ओय छोटे बसकर यार की करू पापाजी पेट्रोल खत्म आहे नाही होता. आहो तू काही बोलूच नकोस. चला अंतःपुरात चला. चला चला चला. अरे काय गाव जवान आहे? अरे चला म्हणजे युद्धाची तयारी करायला चला. झाला ऐकून घे मांजा. अजिबात बोलू नका मांजाशी. झाला तुम्ही परत रुसला वाट लागली. ए हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाना. अरे देवा रे ह्यांच्या डोळ्यांबरोबर ह्यांची वाचा का नाही गेली? असली गाणी तरी ऐकावी लागली नसती. मग हा रुसवा सोड सखे. नाही 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 सोड ना. आणि चनिया चोली मंगस. हे झाला तुझी चनिया चोली इकडे जंगलात कुठून आणू? ए हा वनवास संपू दे. महालात चल. तुला चनिया चोलीच काय अक्का चण्याच्या गोणीतच भरतो. ए आता तरी बोल. ए बोल ना. शिव बाबा. ए ए ए ए हसणार कंदी? हसणार नाही. ए बोलणार कंदी? बोलणार नाही. ए नाकावरचा राग तुझा? झाला कान तो मांजा. मग कानावरचा राग तुझ्या जाणार? नाही नाही नाही. आणि मरेपर्यंत मी माझं थोबार तुम्हाला दाखवणार नाही. तू थोबार दाखवलास तरी मी मनात दिसणार नाही. आई बाबा आई तू
आई बाबा तुम्ही इथे बसलाव आणि मी तिथे जंगलात सुटतोय तुम्हाला वेड्यासारखा. चला उठा, कशाला काय एकटा. हड हड हड. तुम्ही मना हड हड करताव म्हणजे तुम्ही मना ओळखले नाही. नाही आओ, मी तुमचा श्रावण बाल. श्रावण बाल बाला, जरा पाणी आणतो का? पाणी झाले, यांची पाणी प्यायची येल झाली. चला बघावत आहो, नुसता त्या पाणीच पित असतात. अगं गांधारी, पण ता तर श्रावण बाल. चप बाला, पाणी जरा घालून बिलून आण. त्यापेक्षा बिसलेरी आणू. चालल चालल. कोल्ड ड्रिंक तापून चालल. हॉट ड्रिंक येत म्हण. चालल बाला, तू नुसता पाणीच घेऊन ये. आणतो आणतो. हा आई तुझ लेकरू. हे गांधारी, तू कोणाला पाणी आणायला सांगितलंस? कुणी का असे ना, आपल्याला पाणी मिळालं अशी मतलब. काय झालं? मी हसले. अग पण तू आपल्या पोरांना का नाही सांगितलंस पाणी आणायला? आपल्या पोरांना इतर धंद्यालाही असतात ना. हो सोडणार नाही, सोडणार मी तुमचे पाय. अरे बाबा, मांझे पाय पकडायला मी काय देऊ नाय. मांना माहिती आहे तुम्ही दशरथ महाराज. दशरथ महाराज मना बाण मारा, मना बाण मारा. दशरथ महाराज, मागच्या वेळेला तुम्ही मला चुकून बाण मारला होता, या वेळेला मी स्वतः सांगतोय मना बाण मारा. ए बाबा, तू कोण? मना नाही ओळखली हो. नाही नाही ओळखली हो. नाही म्हणजे तसं मी तुला ओळखला. ये कोण? तू मराठी माणूस. कशावर? अरे मांझे पाय ओढतो ना त्याच्यावर ना. ते तुम्ही काय पण समजा, पण मना बाण मारा हो आणि सोडवा या पाणी पाजायच्या कटकटीतून. अरे बाबा, तू कोण? मी श्रावण बाल. मी भाद्रपद बाल. अरे म्हणजे दुर्योधन बाल. नाही नाही, हे बघ, यांचा बाल. हे मांझे आहे बाबा आणि मी यांचा बाल. हे नाही नाही, ते मांझे आहे बाबा. अरे नाही, मांझे मांझे. अरे बाबा, मांझे आहेत बघ, नीट बघ. माझा बाप जन्मानं आणलाय आणि आई कर्मानं आणली आहे. बघ बघ. नाही नाही, अरे ते मांझे आहे बाबा. बघ बघ, नीट बघ, ते मांझ्याकडे कसे आशेने बघतायत रे. ये येड्या, ते सगळ्यांकडे आशेच बघतात. मग आता मी काय करू? जा बाबा जा, तू तुझ्या खऱ्या बाबांना शोध जा, नाहीतर एखादा खोटा राजा तुझ्या खऱ्या बाबांना खरा खुरा बाण मारल. या कलियुगात काय कोणाचा नियम नाही. हा, या कलियुगात एकाचा नियम सॉलिड आहे. कोणाचा रे? राजवर्धन राठोडचा. जाऊ मी जाऊ. जा जा जा. आई बाबा. ये ये ये. तुम्ही ना आता जरा चेंज पाहिजे. आई बाबा, पप्पा कहते हैं. कलियुगाची झाली भेल, महाभारतात आला श्रावण बाल. कलियुगाची झाली भेल, महाभारतात आला श्रावण बाल. यदा कदाचित जर असं काही झालं, वाल्मिकीचा वाल्या कोली होईल. यदा कदाचित जर असं काही झालं, वाल्मिकीचा वाल्या कोली होईल. कलियुगात झाली भेल, महाभारतात आला श्रावण बाल. कली युगाची ओ झाली. हो झाला, त्या पांडवांनी आपल्याला लुबाडला, तुम्ही बघत काय बसलाव? ए मी आंधळा, मी काय बघणार रे. अहो मना म्हणायचा, काहीतरी करा. तर जा, काय करायचं ना तर नंतर करू, आधी वनवास भोगू. हो मांजा डोका काय वनवासाला गेला नाही, आधी वनवास भोगायचा मग राजपाट भोगायचा. हे मग तू काय करणार? मी डायरेक्ट लफडाच करणार. नाही भांजे, आपण लफडा नाही करायचा. मग आपण सुपारी द्यायची. सुपारी? हो 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 हो, सुपारी सुपारी सुपारी. तुम्हाला सांगितलं होतं ना कौरव गप्प बसणार नाहीत म्हणून, त्यांनी लढाईची तयारी सुरू केली. हाय मग काय झाला, आपण कवा पण तयारच असतो. थांबा, ह्यावेळी ते स्वतः लढणार नाहीत. त्यांनी सुपारी दिली. सुपारी सुपारी? पण कोणाला? पण कोणाला? चेंबूर, आगरीपाडा, नागपाडा, सात रस्ता, फायखळा, सगळ्या एरियावाल्यांची मांडवली करायची. वाटल्यास सिंगापूरला पण कॉन्टॅक्ट करायचा. सिंगापूर? आपण नागपूरला कॉन्टॅक्ट करायचा, दुबईला कॉन्टॅक्ट करायचा, आपण अजय जडेजाला कॉन्टॅक्ट करायचा आणि सगळ्या लढाईची मॅच फिक्स करून टाकायची. हा आणि स्वतःचा अजरुद्दीन करून घ्यायचा. चुप बसा, ही संगीता बिजलानी. चुप बसा, त्यांनी आधीच सगळ्या भाई लोकांना कॉन्टॅक्ट केला. हाय मग आता आपण काय करायचं?
हाय एक जन हाय कोण गावली भाव गावली भाव मग चला त्यांच्याकडे हे गावली भाव हे गावली भाव हे गावली भाव अरे अरे जागा चुकला दुर्योधना तू डोके जाल बसायचा आणि अर्जुना तू पाया जवळ मी का सारखा सारखा पाया जवळ बसू ए मग मी कसा बसलो बराबर आहे आडलेला गाढवून नारायणाचाच पाय धरणार हे बघा हे बघ तू जास्त मला मला असं तुम्ही काय ते भांडण करायला आला नाही 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 हे गावली भाई ए जातीवर जायचं काम नाही अट्रॉसिटी खाली आज जायचं नाही 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 भाई नाही बोलायचं भाव बोलायचं भाव त्यापेक्षा तुम्हीच उठवा ना काय झालं काय झालं काय झालं आम्हाला तुमची मदत हवी आहे म्हणजे पुण्यांदा तुमच्या भावकीत लफडा होणार मग काय आणि पुण्यांदा मी तुमच्या भावकीच्या लफड्यात पडायचं तुम्हाला दुसरी कामच काय चालेल चालेल मग असं करा आधी तुम्ही लफडा करा मग त्याच्या चौकशीसाठी एखादा आयोग नेमा कोणता श्रीकृष्ण आयोग श्री नको 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 मग असं करा भावकीची मीटिंग बोलवा पाहिजे तर मी मध्यस्थी करतो आपण चर्चेने प्रश्न सोडवूया आधी इथला दहशतवाद थांबवा मग चर्चा म्हणजे दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ नको आहे आम्हाला आणि शिवाय चर्चेने प्रश्न क्लिंटन होता तो काय क्लिष्ट होता त्यापेक्षा डायरेक्ट आर्या पार तुम्ही कोणाच्या बाजूने तेवढं फक्त सांगा अरे मी असा ऐकता तुम्हा दोघांना कितीसा पुरा पडणार महाराज असा ऐका त्यापेक्षा मी तुम्हा दोघांपैकी कोणाच्या तरी एकाच्या बाजूने मग देवा तुम्ही आमच्या बाजूने नाही देवा तुम्ही आमच्या बाजूने नाही देवा तुम्ही आमच्या बाजूने आणि माझा असं सेंटर करा आता बोला देवा सालाबाद प्रमाणे यंदा बी तुम्ही आमच्याच मंडळाच्या बाजूने ना नाही ना देवा आमच्या मंडळाच्या बाजूने आमच्या मंडळाच्या बाजूने आपण छापाकाटा करूया आमची बॅटिंग जिंकलोय मी देवा मग मी तुमच्या बाजूने जीतम 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 मग देवा आमच्या बाजूने कोण या दोघी या दोघी एक मिनिट मला सांगा या दोघी आहेत कोण ही कायदा आणि ही सुव्यवस्था नमस्कार या दोघींना बी सांभाळायची जबाबदारी आम्हाला सैनिकाचीच असते पण मला एक सांगा देवा तुमच्या अंगावरती वस्त्र मात्र सैनिकाचे आणि डोक्यावर टोपी मात्र गांधी बापूजींची हे कसं काय अरे आम्हाला सैनिकाची ड्युटी जरी देहाने करावी लागली तरी डोका मात्र शांततेने चालवावा लागतो वा वा खरच खरच काहीच कळलं नाही केलं साधन्यान उघड अरे नाही कळलं तर गप ना आता मला तरी काही कळलं होतं का अरे म्हणजे आम्ही हत्यार घेऊन असा नेम धरायचा आणि समोरच्याने हल्ला केला की शांतपणे मरायचा झोपले वाटत अरे आमचे अधिकार जाम लिमिटेड असतात बघ उगाच तुम्हाला आमच्यात घेतला काय ना काय ना काय नाही हे बघा देवा या दोघी आमच्यात नकोत का म्हणजे हे 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 यांनी आमच्यावर हल्ला करायचा आणि आम्ही कायदा आणि सुव्यवस्था सांभाळत बसायचा आम्हाला जमणार नाही दुसरा काहीतरी सांगा असं मग तुमच्या बाजूने म्हणजे अख्खी भारतीय सेना चालेल मग होऊन जाऊ आता तुम्ही काय इथेच भांडण करणार आहात विधानसभेत जातो चला अरे म्हणजे घरची भांडण आहेत अशी चव्हाट्यावर आणू नका ती घरातल्या घरातच मिटवा चला आक्रमण 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 काय झालं आज जरा जास्तच झाली एक फेरी जास्त झाली अरे अरे ते बघा रे ते बघा कौरव इथेच येतात अरे मग पला अरे आता का पलतो पलत नाही काय
घुसतोय घुसतोय इकडनं मग चला तिकडनं आक्रमण शत्रू मांडवली करताय मांडवली नाही नो नेवर आम्हाला वाटलं तुम्हीच मांडवली करता हो आम्ही अरे चल मान होऊन जाऊया आम्हा कथा ही कलियुगाची सत्यनीय सत्याची कृष्ण झाले सारथी त्या दुर्योधन दैत्याची ह्या काय तुम्ही त्याचा गाडा पण वाढता हो अरे याचाच काय तर साऱ्या विश्वासाच गाडा मी ओढतो पण देवानू मना काय म्हणायचं आहे अर्जुना मागच्या वेळचा उपदेश विसरलास पुण्यांदा ऐकायचा आहे आंधी मी माझा शंख फुंकतो या काय देवांनो शंख आहे नाही त्यात काय शंकाच नाही पण मला सांगा याचा आवाज असा पिचल्यासारखा काय येतोय म्हणजे याचा खरा आवाज कुठे अरे हे कलियुग आहे दुर्योधना इथे खऱ्याचा आवाज नेहमी पिचल्यासारखाच येतो आणि या काय देवा इथं सगळी मांजीच भाऊकी दादा काका मामा भाऊ अंकल सर गुरुजी मास्तर ही सगळी मांजीच भाऊकी आणि यांच्या बरोबर मी युद्ध करायचा अर्थातच नाही 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 देवा या बघा माझ्या अंगाला कंप सुटलाय माझा डोका जड झालाय माझ्या घशाला कोरड पडली आहे या बघा धनुष्यबाण पण गलून पडलाय नाही 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 देवा हे बघा मला तुमची सत्ता नको मालमत्ता नको प्रॉपर्टी नको काय नको मी नाही बाबा युद्ध करणार नाही दुर्योधना नाही अरे क्षत्रिय धर्मानुसार तुम्हाला असं रणांगण सोडून पळून जाऊन चालणार नाही अरे युद्ध नाही तर तुम्हा सर्वांसाठी उघडलेलं स्वर्गाचं दार आहे अहो पण युद्ध केलं तर आम्ही नरकात जाऊ त्याचा काय युद्ध नाही केलंच तरी नरकात जाल म्हणजे एकतर युद्ध जिंक किंवा मर तरच तुला स्वर्ग मिळेल चालेल मग आम्ही मरूनच स्वर्ग मिळवू ना अरे जर असेच मिळात तर नक्कीच नरक मिळेल हो देवानु आमचा ना घरका ना घाटका झालाय हो आता तुम्हीच सांगा आम्ही करायचं काय कर्मण्येव अधिकारस्य मा फलेषु कदाचन कल्ला नाही कर्म माझ अरे म्हणजे कर्म करा फलाची अपेक्षा करू नका मग काही येड्यासारखा नुसता कर्मच करत राहायचा अरे प्रत्येकाने जर का फलासाठीच कर्म केला तर सारी दुनियाच स्वार्थी होईल म्हणून मी तुला सांगतो तू तुझा कर्म कर युद्ध कर अहो पण देवांनो युद्ध केला तर आम्हाला पाप लागेल त्याचा काय सर्व धर्म परित्यज मामेकं शरणं त्वज महाराज तुम्हाला मराठी येते ना मग काय ते मराठीतून सांगा अरे म्हणजे सर्व धर्मांचा त्याग करून तुम्हाला एकट्याला शरण आहे आलो मी तुझा उद्धार करेन नष्टो मोहम स्मृतीर लब्धा तो प्रसाद मयमच्युत हे काय तू पण तुमच्याच मुले तुमच्याच कृपा प्रसादामुळे माझ्या मनातील मोह नष्ट होऊन मला माझ्या कर्तव्याची जाणीव झालेली आहे महाराज आता फक्त तुम्ही सांगा की मी घुसतोच शाब्बास दुर्योधना घुस बिंदास पण एक गोष्ट लक्षात ठेव युद्धात सगळं काही माफ असत थांबा शत्रूला बी प्रेमानं जिंकायचं असत बाबूजी तुम्ही हो आणि हे काय देवा तुम्ही सर्वांना हिंसेचा मार्ग पत्करायला सांगता अरे यात हिंसा कसली हा तर प्रत्येक क्षत्रियाचा धर्मच आहे उगाच धर्माच्या नावाखाली कायदा हातात घेऊ नका हे बघा
कायद्यानं तुमच्या बरोबरच हे राम म्हटलेलं आहे. मग आज आम्ही आमच्या हक्कांसाठी जर रस्त्यावर आलो तर त्यात आमचं काय चुकलं? म्हणून हिंसा. मग दुसरा कोणता मार्ग आहे तो तरी सांगा. का? सत्याग्रह करा, संप करा, उपोषण करा आणि फुकट मारा. काय? क्षमा करा. अहो पण संप उपोषण करून स्वतःचा जीव वेठीस लावणं ही हिंसा नाही? नाही, याला आत्मक्लेश म्हणतात. आत्मक्लेश? आमच्या आत्म्याचे क्लेश आम्ही सहन करू हो, पण आमच्या बायका मुलांचे क्लेश आमच्याच्याने नाही सहन होत. करा, करा, सहन करा, संघर्ष करा. अहो संघर्षच करायचा आहे ना, मग सहन का आणि कशाला करायचा? सत्यासाठी, सत्यासाठी, आपल्या आपल्या हक्कांसाठी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटी विजय सत्याचाच होतो. अरे मग मी तरी काय वेगळा सांगितलं? धर्माने युद्ध करा, शेवटी विजय सत्याचाच होतो. अरे पण मी म्हणतो सत्याचा विजय शेवटीच का होतो? का नाही होत सुरुवातीलाच? फळाची अपेक्षा न करता कष्ट करत राहायचे कबूल आहे, पण नुसतेच कष्ट आम्ही का आणि किती दिवस करायचे? आयुष्यभर मर मर मरायचं, कष्ट करायचं आणि त्याचं फळ कधी मिळणार? तर रिटायर झाल्यावर. आपण ते फळ खायला त्यावेळेस तोंडात दात तर पाहिजे. प्रतिकार करताना आमच्या हातून हिंसा होते कबूल आहे, त्यात तर आमचंच नुकसान, पण समोरचे आमचे गळे कापत असताना आम्ही त्यांच्या गळ्यात कसं काय पडायचं? एका थोपाडात मारले तर दुसरा गाल पुढे करायचा कबूल आहे, पण त्यामुळे समोरचे आम्हाला भ्याड समजतात, आमच्याच हद्दीत घुसून आमचीच माणसं मारतात. एक साधी सुई निर्माण करण्याची ताकद नाहीये शेजारच्या राष्ट्राची, हो पण अणुबॉम्ब टाकण्याची धमकी मात्र देत आहेत. आणि आमची माणसं, आमची माणसं तर आमच्याच शहीद जवानांच्या शवपेट्यांमध्ये सुद्धा पैसे खात आहात. हे बघ, हे बघ, तू आमच्या म्हणण्याचा विपर्यास करतोयस. तू तू चुकीचा अर्थ घेतोय. नाही, विपर्यास मी करत नाही, विपर्यास ती लोक करतायत जे धर्माच्या नावाखाली तुम्हा दोघांच्याही नावाचं राजकारण करतायत. दुसऱ्याचा देव समजून स्वतःच्याच देवाची विटंबना करतायत. आणि चुकीचा अर्थ मी घेत नाहीये, चुकीचा अर्थही तीच लोक घेत आहेत जे बापूजींसारख्या शांतीदूताची अंत्ययात्रा तोफेच्या गाड्यावरून काढतात. देवा मागच्या वेळेस तुम्ही अर्जुनाला हिंसेचा उपदेश केला होता ना, मग त्याच वेळेस जर दुर्योधनाला अहिंसेचं महत्व पटवून दिलं असतं तर पुढचं महाभारतच घडलं नसतं. आणि बापूजी, तुमच्या आंदोलनातून आणखी एक जरी महात्मा निर्माण झाला असताना तरी आज आमचा हा असा एकला चालोर नसता हो झाला. तुला नेमकं म्हणायचं तरी काय? हेच, तुमच्या युद्धाच्या उपदेशातील हिंसा तुम्हाला नाही जाणवली, तुमच्या अहिंसेच्या ताकदीतील दुर्बलता तुम्हालाही नाही उमगली. अरे पण मला पटतंय ना, मला पटतंय, पण मला एक सांगा की आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी काय समजायचं, कुणाच्या मागे जायचं? देवा तुम्हीच म्हणालायत ना यदा यदा धर्मस्य, मग आता तर सगळीकडे अधर्म माजला आहे. देवा वेळ आली आहे, देवा वेळ आली आहे, मग घ्या देवा, घ्या पुन्हा एखाद्या महात्म्याचा अवतार आणि थांबवा देवा हे सगळं, थांबवा. अरे हे सगळं काही थांबवण्याची ताकद तुझ्यात आहे, माझ्यात आहे, साऱ्या जनतेत आहे. हा पण आपल्यात हवी ती एकता आणि प्रामाणिक प्रयत्न. अरे तो असणार केवळ निमित्त मात्र. हो खरंय. अरे आता हा समाज गाडा तुम्हाला चालवायचा आहे. पुन्हा एकदा सांगतो, तुम्हीच तुमचे नेते व्हा, संघर्ष करा, यदा कदाचित फळही मिळेल. यदा कदाचित का, कर्म करा, फळ नक्कीच मिळेल. थांबा, मैं समय समय यानी कि काल काल. मग आज का आला नाही, म्हणजे असा का आलास? अरे मेल्यानो कालाप्रमाणे दुनिया बदलली, मग मना मांजाप्रमाणे बदलायला नको. वसाड्यांनो तुम्हाला सांगायला आलोय, तुम्हाला दिलेली वेळ संपत आली आहे, तुम्ही लोकांचं मनोरंजन केलाव ना, तुम्हाला जा काय सांगायचा होता तर सांगितलं ना, मग काय चुकला माकला असेल तर लोकांची माफी मागा आणि त्यांची आज्ञा घ्यावा.
केली तुमची सेवा आता अज्ञामा देवा, केली तुमची सेवा आता अज्ञामा देवा, केली तुमची सेवा आता अज्ञामा देवा, शुक्ल मकल पोटात देवाजी, शुक्ल मकल पोटात देवाजी, शुक्ल मकल पोटात देवाजी, केली तुमची सेवा आता अज्ञामा देवा, केली तुमची सेवा आता अज्ञामा देवा, शुक्ल मकल पोटात देवाजी, पोटात गेवाजी, शुक्ल मकल पोटात गेवाजी, केली तुमची सेवा आता अज्ञामदेवा, केली तुमची सेवा आता अज्ञामदेवा, शुक्ल मकल पोटात गेवाजी, शुक्ल मकल पोटात गेवाजी, शुक्ल मकल पोटात गेवाजी, केली तुमची सेवा आता अज्ञामदेवा, केली तुमची सेवा आता अज्ञामदेवा, शुक्ल मकल पोटात गेवाजी, मकल पोटात गेवाजी, शुक्ल मकल पोटात गेवाजी, केली तुमची सेवा आता अज्ञामदेवा, केली तुमची सेवा आता अज्ञामदेवा, शुक्ल मकल पोटात गेवाजी, शुक्ल मकल पोटात गेवाजी, शुक्ल मकल पोटात गे